सुरू करायचं मॅडम. मॅडम सुरू करायचं. बर, आता मला सांगा तुमच्या स्कूलचं नाव काय. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, बरोबर ना? नक्की? खरच? शपथ? अरे वा. हे तुम्ही सगळे स्नेहालय मध्येच राहतात का रे? काही बाहेरचे पण आहेत का? बर. आणि त्या कोणत्या मुलीने आता काय माहिती सांगितली रे, तिचं नाव काय? तेजल. तेजल का पायल? वाव, तिच्यासाठी टाळे झाले पाहिजे जोरदार. तर तुम्ही जगातली सगळ्यात सुंदर संस्था. ती पाठीमाग कोण बघतोय? पुढे बघाय भाऊ, ते माग बघतोय ते. त्याचं नाव माझ्या मम्मीला सांगून देईन मी. माय मम्मी ले भारी बुक आणती. माय मम्मी ले डेंजर आहे. माय मम्मी
तर तुम्हाला थोडंसं मला हसवायचं होतं, छान नाही का? तर आज आपण एका सुंदर पुस्तकावर मी तुमच्याशी फक्त 10 ते 15 मिनिटं बोलणार आहे, नाही का? तुमच्या स्नेहालय इंग्लिश मिडियम स्कूलचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तुमचे सर्व टीचर, तुमचे सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या या सगळ्या गोड मुली आणि गोड मुलं, हे स्नेहालयची मुलं एवढे गोड आहेत, एवढे गोड आहेत, एवढे गोड आहेत, त्यांना पाहून पाहून एखाद्याला डायबिटीज होईल, नाही का? तर अशी गोड मुलं या स्नेहालयमध्ये आहेत. आणि आज दाऊबट मॅडम आणि तुमच्या दुसऱ्या ज्या मॅडम आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक छान असा उपक्रम घेतलेला आहे. खरं तर सातवीचे मुलं सध्या शाळा नाहीत, लॉकडाऊन आहे, नाही का? तरी पण आपली स्नेहालयाची शाळेमध्ये एवढे सगळे मुलं आज मी 2 वर्षातून पहिल्यांदा पाहिले. एवढ्याच मोठ्या संख्येने, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी पाहायची सवय मला लागलेली, नाही का? पण मुलंच दिसत नाही, परंतु आज माझ्यासमोर इतके गोड पोर आहेत त्याच्यामुळे मला फार आनंद झालेला आहे. आज आपण एका वेगळ्या छान पुस्तकावर बोलणार आहोत. आता मी मॅडमला नाव पाठवलं, नाही का, इके गाई. तर मॅडम म्हटलं काय, मी म्हटलं इके गाई. मॅडम परत म्हटलं काय नाव म्हटले तुम्ही, मी म्हटलं इके गाई. तर त्यांना हे नाव थोडंसं वेगळं वाटलं, त्यांना वाटलं हे नाव आपल्या भारतातलं नाही का, महाराष्ट्रातलं नाही का, असं कसं नाव आहे इके गाई, म्हणजे इके गाई काही ना काय वाटलं माहिती का, गायीवर माहिती सांगणारे नाही का, गाई बैल म्हशी याच्यावर माहिती सांगणारे का, असं काही न वाटलं. ते मागचा हसला बघा कसा हसला बाजक्या. तर काही न वाटलं काय भानगडी, नाही का, कशावर नेमकी माहिती सांगणारे ते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी या ठिकाणी कौतुक करतो जगातली सगळ्यात सुंदर अशी तुमची आमची आपली संस्था स्नेहालयचं. स्नेहालयाच्या माध्यमातून तुमच्यासारखे गोड पोर जे जगामध्ये शिकू शकत नाही त्यांना शिकण्याचं गोड असं माध्यम स्नेहालयाने उपस्थित करून दिलेलं आहे. तुमच्या आमच्या आपल्या स्नेहालयासाठी एकदा जोरदार हात उंचावून टाळ्या झाल्या पाहिजे. सगळ्या मुलांनी छान टाळ्या वाजवू आपण स्नेहालयासाठी. त्याचबरोबर आपल्या स्नेहालयाची संस्था स्थापना करणारे, यामध्ये सतत हिरिरीने सहभाग घेतणारे प्राध्यापक डॉक्टर गिरीजी कुलकर्णी साहेब जे माझे मोठे भाऊ आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार मनापासून टाळ्या झाल्या पाहिजेत. आदरणीय गिरीज कुलकर्णी साहेबांसाठी. त्यानंतर सगळे तुमचे जे टीचर आहे जे तुम्हाला छान शिकवतात, कोरोनामध्ये देखील त्यांनी तुमची छान काळजी घेतली. तुमच्या सगळ्या दवाखान्यापासून, वह्या पुस्तकांपासून, तुमच्या आरोग्यापासून, तुमच्या शिकवण्यापासून, तुमचं खेळणं, तुम्हाला चांगली चांगली माहिती देणं आणि चांगलं पुस्तकाचं ग्रंथालय तुमच्या स्नेहालयमध्ये आहे, अशा सगळ्या टीचरसाठी सुद्धा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे हात उंचावून. ओके, येस. तर आज तुम्हाला माहिती मी तुमच्याबद्दल, तुमच्याशी कोणत्या पुस्तकाबद्दल बोल